नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक प्रयत्न आहे। हल्ली मार्केटमध्ये रोज काही ना काही गोंधळ असतो। आज पाम ऑइलचा गोंधळ खूप होता। इंडोनेशियाने पाम ऑइल निर्यात करण्यावर बंदी घातली, तर मग निर्यात करण्यावर बंदी घातली तर पाम ऑइलचा उपयोग होतो कशासाठी? आधी तर खाण्याचं तेल, डिटर्जंट, शॅम्पू आणि टूथपेस्ट बनवण्यासाठी पाम ऑइलचा उपयोग होतो। मग आता ही जर बंदी घातली तर त्यामुळे कुणाकुणावर परिणाम होईल बाबा? तर मॅरिको, ब्रिटानिया, नेस्ले यांच्यावर वाईट परिणाम होईल, आणि गोदरेज ॲग्रोव्हेट, अडाणी वेलमर, रुची सोया यांच्यावर चांगला परिणाम होईल। दिवसभर मार्केट असंच चाललं, नंतर दुपारी 2 वाजायच्या आसपास ब्लूमबर्गने अशी खबर दिली की क्रूड पाम ऑइल आणि रेड पाम ऑइल या दोन्हीवरही बंदी घातलेली नाही आहे, त्यामुळे बराच रिलीफ मिळाला। आणि मग जे HUL, मॅरिको हे शेअर पडले होते ते शेअर सुधारले, कारण भारत जी आयात करतो पाम ऑइलची, साधारण 50,000 कोटीपर्यंत ह्याच्यासाठी भारत खर्च करतो आणि 45% इंडोनेशियातून आणि 45% मलेशियातून आणि उरलेले 10% इतर थायलंड वगैरे छोट्या देशातून करतो, आणि त्यापैकी 90% जी आयात आहे ती क्रूड पाम ऑइल आणि रेड पाम ऑइलची आहे। त्यामुळे भारताला पुष्कळ याच्यामुळे रिलीफ मिळाला असं सांगण्यात आलं, पण मार्केट जे पडलं होतं ते काही सुधारलं नाही। म्हणजे आता आपल्याला असं म्हणायला लागेल की करोना झाल्यावर जी T20ची मॅच मार्केटमध्ये सुरू झाली होती ती संपली आणि आता आपण टेस्ट मॅच खेळायला लागलो आहे। खरोखरीचा आता कस लागतो आहे मार्केटमध्ये, थोडं काही इकडचं इकडे झालं की शेअरवर त्याचा परिणाम होतो आहे। आज काही काही रिझल्ट लागले, त्याच्यापैकी सेंच्युरी टेक्सटाईलचा रिझल्ट खूप छान लागला, रेव्हेन्यू वाढला, प्रॉफिट वाढला, 4 रुपये त्यांनी डिव्हिडंड दिला। ICICIचा रिझल्ट चांगला लागलाच, ICICIने 5 रुपये डिव्हिडंड दिला। HDFC बँकेने 15.50 रुपये डिव्हिडंड दिला। सुंदरम फायनान्सचा फायदा कमी झाला पण रेव्हेन्यू वाढला। टाटा मॅटॅलिक्सचा पण फायदा कमी झाला, रेव्हेन्यू वाढला। तेजसला मात्र तोटा झाला, म्हणजे चिप शॉर्टेजचा परिणाम झाला, त्यामुळे ऑर्डर्स पूर्ण होऊ शकल्या नाहीत असं मॅनेजमेंटने सांगितलं आणि रेव्हेन्यू पण त्यांचा कमी झाला। आदित्य बिर्ला मनीचा मात्र फायदाही वाढला, रेव्हेन्यूही वाढला, आणि मेघमणी फाईन केमचे सुद्धा फायदा, रेव्हेन्यू दोन्हीही गोष्टी वाढल्या। PVRमध्ये ब्लॅक रॉकने ओपन मार्केटमधून शेअर खरेदी केले, त्यामुळे PVRमध्ये त्यांचा स्टेक आता 4.95% 5.01% एवढा झाला। नजारा टेकने पेपर बोट ॲप चे 10 कोटीला ॲक्विझिशन केलं, आणि नजारा टेकची जी सबसिडियरी आहे नॉर्वेन गेमिंग यांनी 35% स्टेक ब्रँड स्केल इनोव्हेशनमध्ये 10 कोटी रुपयाला घेतला। लिंडे इंडिया आज शेअर तेजीत होता एवढं मार्केट डाऊन असताना सुद्धा, तर आव्हानामध्ये त्यांनी 26% स्टेक 11.4 कोटी रुपयाला घेतला। JBM ऑटो, JBM सोलारिस इलेक्ट्रिक व्हेईकलमध्ये ते 20.10% स्टेक घेणार आहेत
असं सांगण्यात आलं. रेल टेलला ओरिसा सरकारकडून 122 कोटी रुपयाची 5 वर्षांसाठी ऑर्डर मिळाली. टॉरेंट पॉवर 50 मेगावॅट सोलर पॉवर प्लांट स्काय पॉवर ग्रुपकडून टॉरेंट पॉवरनी घेतला. नायकाने सायन्स फोकस्ड ब्युटी ब्रँड अर्थ रिम हा 41.65 कोटी रुपये देऊन त्याच्यामध्ये 18.51% स्टेक घेतला. नज वेलनेसमधला 60% स्टेक 3.6 कोटी रुपयाला घेतला. तर इंडिया ॲक्टिववेअर ब्रँड जो किका आहे तो 4.51 कोटी रुपयाला घेतला. त्यामुळे आता नायकाकडे किका, पिपा, 20 ड्रेसेस, गायरा, लिखा असे ब्रँड झाले आहे. फ्युचर रिटेलच्या बाबतीत मात्र क्रेडिटर्सनी डीलच्या विरोधात मतदान केलं, त्यामुळे ते फ्युचर रिटेल आणि रिलायन्सचं डील कॅन्सल झालं. फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सनी एप्रिलमध्ये 12,300 कोटी रुपये काढून घेतले, म्हणजे सेलिंग केली, कारण त्यांना अमेरिका रेट वाढवेल याची खूप मोठ्या प्रमाणावर भीती आहे. भेळला NTPCकडून 600 हॉर्स पॉवरचे 6 लोकोमोटिव्ह बनवण्यासाठी ऑर्डर मिळाले. TVS मोटर्स पेट्रोनास TVS रेसिंग टीम बनवण्यासाठी त्यांनी पेट्रोनासबरोबर करार केला. टेक महिंद्राला डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी फ्री मॅन ग्रॅटनकडून ऑर्डर मिळाली. सारडा एनर्जी बायबॅक जाहीर केला आहे. सारडा एनर्जीनी 121.67 कोटी रुपये ते बायबॅकसाठी खर्च करणार आहेत. 1500 रुपयांनी बायबॅक केला जाणार आहे आणि 8,11,108 शेअर्स बायबॅक केले जातील. IOL केमिकल या कंपनीने पॅरासॅटॅमॉलचं कमर्शियल प्रोडक्शन सुरू केलं. BPCLचा जो डायव्हेस्टमेंटचा प्लान होता तो रद्द झाला आणि आता दुसरा प्लान गव्हर्नमेंट घेऊन येणार असं वेदांताच्या मॅनेजमेंटनी सांगितलं. पण सगळ्या खात्यांची एक बैठक घेतली जाणार आहे आणि ज्या त्यांच्या नॉन कोर ॲसेट्स असतील त्याचं मॉनिटायझेशन आधी केलं जाईल असं सांगण्यात येत आहे. ECB बॉन्डची खरेदी लवकरात लवकर बंद करणार आहे आणि व्याजाचे दरसुद्धा वाढवणार आहे. वेल्सपन कॉर्पला 55,000 टन पाईपची एक्सपोर्ट ऑर्डर साऊथ ईस्ट एशियाकडून मिळाली. TCS आणि SBI कार्ड यांच्यामध्ये कस्टमर ऑनबोर्डिंग सर्व्हिसेससाठी करार झाला. मार्क्सन्स फार्मा ही ॲक्सेस हेल्थकेअरमध्ये त्यांनी 100% हिस्सा घेतला. पण आता एक लक्षात ठेवायला पाहिजे की नवी विटी नवा राज्य, कुठलीही पोझिशन कॅरी फॉरवर्ड करायची नाही. आजचा आज घेतलेला ट्रेड संपून टाकायचा, उद्याचं उद्या काय होत आहे ते पाहायचं, कारण नवीन नवीन आणि वेगवेगळ्याच बातम्या येत आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही राजकारण आहे, काही कमर्शियल बेसिसवर बातम्या आहेत. त्यामुळं या सगळ्या गोंधळात आपल्याला तोटा व्हायला नको. म्हणून या महिन्याच्या शेवटी म्हणजे 30 तारखेला आणि 1 मे
30 आणि 1 या दोन दिवशी मी कोर्स ठेवला आहे. कोर्स ठाण्याला आहे. शनिवारी 6 तास, रविवारी 6 तास असा कोर्स असेल. आणि त्यासाठी फोन नंबर 9699615507 या फोन नंबरवरून तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता. बाकीच्या गोष्टी तुम्हाला ब्लॉगमध्ये मिळतील. नमस्कार.